शेतकरी बंधू नमस्कार आज आपण या भागामध्ये आले लागवडीच्या पद्धती याविषयी माहिती घेणार आहोत यापूर्वी आपण आले लागवडीची पूर्वतयारी कशी करायची याबद्दल माहिती घेतलेलीच आहे प्रामुख्यानं आले लागवडीच्या बाबतीत आपल्याकडे जर पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये औरंगाबाद त्याचबरोबर काही इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा आता आल्याची लाग जी लागवड आहे ही आल्याची लागवड होऊ लागलेली आहे प्रामुख्याने आल्याची लागवड करत असताना जे काही त्यातले बारकावे आहेत हे बारकावे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे त्यामध्ये प्रामुख्याने आपण ज्यावेळेस आल्याची लागवडीची तयारी करतो त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की आपण जो आले लागवडीचा जो हंगाम आहे हा आले लागवडीचा हंगाम आपला महत्वाचा आहे साधारणतः आपला जो आले लागवडीचा हंगाम आहे हा आले लागवडीचा हंगाम जे आपल्याकडील तापमान आहे ह्या तापमानावरती अवलंबून असते साधारणतः आपल्या येथील तापमान चाळीस डिग्री सेल्सिअसच्या खाली आलं की आपण आले लागवडीला सुरुवात करू शकतो पश्चिम महाराष्ट्रामध्ये सहसा चाळीस डिग्रीच्या वरती तापमान जात नसल्यामुळं आपण त्याची जी लागवड आहे ती लागवड अक्षततेच्या दरम्यान आपण करतो किंबोना उशिरात उशिरा उश्रा मेच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत करतो परंतु मराठवाड्यासारख्या किंवा विदर्भासारख्या परिस्थितीमध्ये जिथं तापमान चाळीस डिग्री सेल्सिअसच्या से वरती जातं अशा ठिकाणी आपल्याला आले लागवड ही तापमान कमी झाल्यानंतर म्हणजे चाळीस डिग्री सेल्सिअसच्या से दरम्यान आल्यानंतर आपण आल्याची जी लागवड आहे आल्याची लागवड आपल्याला करावी लागेल प्रामुख्यानं आल्याचे बियाणं जे आहे हे बियाणं आपण त्याची आडी लावतो किंवा ते साठवून ठेवतो साठवून ठेवलेल्या आडीतून साधारणतः बियाला अंकुर फुटल्यानंतर लहान लहान त्याचे डोळे फुगल्यानंतर अशा पद्धतीने त्याच्यावरती जी काही अडी आहे ती अड्यातून ते बाहेर काढायचे आणि बाहेर काढून ते स्वच्छ निवडून घ्यायचे निवडून घेतल्यानंतर आपले जे आल्याचे बियाण आहे त्याचे तुकडे करून घ्यायचे हे तुकडे साधारणतः पंचवीस ते पंचावन्न ग्रॅम वजनाचे असणे हे गरजेचं आहे आणि त्याचबरोबर त्याच्यावरती दोन ते तीन फुगलेले डोळे असावेत आणि त्याची लांबी जी आहे ती लांबी साधारणतः अडीच ते पाच सेंटीमीटर असावी अशा पद्धतीनं आपल्याला एकरी साधारणतः पंचवीस क्विंटल म्हणजे ज्यावेळेस आपण बियाणं अडी लावायला ठेवतो त्यावेळेस आपल्याला एकरी पंचवीस क्विंटल एकतरी पंचवीस क्विंटल किंवा एकरी दहा क्विंटल बियाणं आपल्याला खेळावं लागतं आणि साधारणतः आपण लागवड करते वेळी एकरी आठ क्विंटल पर्यंत हे जे बियाणं आहे हे बियाणं त्याच्या वजनात घट होऊन आपल्याला अगदी लागवडीसाठी उपलब्ध होऊ शकतं आता हे जे बियाणं आहे हे बियाण्याचे आपण तुकडे करून घेतल्यानंतर हे अशा पद्धतीने त्याच्यावरती एक ते दोन डोळे येतील अशा पद्धतीने त्याचे तुकडे जे आहेत ते तुकडे आपण करून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचे आहे की ब्रीज प्रक्रिया ब्रीज प्रक्रिया आपल्याला अशासाठी करायची आहे की आल्यामध्ये प्रामुख्यानं कंदकूज जे आहे ह्या कंदकुजीचं नियंत्रण करणं गरजेचं असतं आणि कंदकुजीला कारणीभूत जे काही बुरशीचे घटक आहेत विशेषतः त्याच्यामध्ये रायझोक्टोनी आहे पिथियम आहे फायटोक्तोर आहे तर ही जी बुरशी आहे ह्या बुरशीचे बीजाणू या बियाणामार्फत त्याचा प्रसार होऊ शकतो आणि हा जो प्रसार आपल्याला टाळायचा असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये बीज प्रक्रिया करावी लागेल त्याचबरोबर काही कीटक आहेत या कीटकांचे जे अवशेष असतील किंवा कोश असतील तर यांचाही प्रसार या बियाणामार्फत होऊ नये म्हणून आपल्याला प्रामुख्यानं याच नियंत्रण करणं गरजेचं आहे तर ते त्यासाठी आपण बीज प्रक्रिया करून घ्यायची आणि बीज प्रक्रिया करत असताना फ्युनालफॉस किंवा डायमिथाएट यापैकी जे आपल्याला उपलब्ध होईल औषध त्यापैकी एक औषध क्युनालफॉस उपलब्ध झालं तर साधारणतः वीस मिली किंवा डायमिथाईट उपलब्ध झाला तर साधारणतः दहा मिली प्रति दहा लिटर पाण्यामध्ये किंवा कार्बन कार्बनडायझेट पावडर हे बुरशीनाशक म्हणून आपण पंचवीस ग्रॅम किंवा डायथेन एम पंचेचाळीस तीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यामध्ये घेऊन त्यामध्ये कमीत कमी, -कमी दहा ते पंधरा मिनिटं जे आपल्या आल्याचे तुकडे केलेले आहेत ते बियाणं बुडून राहणं गरजेचं आहे या बियाण्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की आपण तुकडे केल्यानंतर बियाण्यावरती बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे अगोदर बीज प्रक्रिया करू नये कारण काय होतं की ज्यावेळेस आपण बियाण्याची बीज प्रक्रिया करतो आणि नंतर जर तुकडे केले तर जे काही तुकडे केलेला भाग आहे त्याच्यामधून बुरशीचा प्रादुर्भाव जो आहे तो बुरशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते आपल्याकडे यापैकी कोणतेही कि कीटकनाशक किंवा बुरशीनाशक उपलब्ध नसेल तर आपल्याकडे उपलब्ध असलेला आंतरप्रवाही एक कीटकनाशक आणि आंतरप्रवाही एक बुरशीनाशक याचे योग्य प्रमाण घेऊन आपण त्याच्यामध्ये जरी बियाणं बुडवून लागवड केली तरी चालू शकतं साधारणतः बियाणं आपण रासायनिक बीज प्रक्रिया केल्यानंतर बियाणं सुकवायचं आहे आणि त्याच्यानंतर लागवडीच्या वेळेस म्हणजे ही रासायनिक बीज प्रक्रिया आपण आदल्या दिवशी केली तरी चालू शकत मात्र जी जैविक बीज प्रक्रिया आहे ही जैविक बीज प्रक्रिया आपण लागवडीच्या वेळेस करायची त्यासाठी साधारणतः जे काही कंदवर्गीय पिकांसाठी नत्र स्थिर करणारे जीवाणू आहेत त्याच्यामध्ये आजोस पर्लम नावाचे जीवाणू आहेत जसं आपण इतर पिकांसाठी एकदल पिकासाठी जसं ज्वारी बाजरी गहू मका असेल त्यासाठी आपण वापरतो किंवा द्विदल वर्गासाठी आपण रायजोबियम वापरतो त्याच पद्धतीने कंदवर्गीय पिकासाठी कंद वर्ग नावाचे जे जीवाणू आहे हे साधारणतः प्रति लिटर पाण्यामध्ये किंवा पीएस बी पुरत विरगवणारे पंचवीस ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन त्याचबरोबर काही मोबिलायझर आता आलेले आहेत पोटॅश मोबिलायझर सुद्धा आपण वापरू शकतो हे साधारणतः पंचवीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यामध्ये घेऊन त्यामध्ये बियाणं दहा ते पंधरा मिनिट बुडवून त्याची लागवड करायची तर लागवड करत असताना ही जी बीज प्रक्रिया जैविक बीज प्रक्रिया जेवढ्या उशिरात उशिरा म्हणजे लागवड करायच्या अगोदर जास्तीत जास्त अर्धा तास ते एक तास करून ही बीज प्रक्रिया केल्यानंतर बियाणं जेवढ्या लवकरात लवकर मातीच्या संपर्कात येईल असं पाहावं या दोन्ही बीज प्रक्रिया करायच्या असताच आपण सुरुवातीला रासायनिक बीज प्रक्रिया करून घ्या आणि नंतर जैविक बीज प्रक्रिया करून मगच लागवड करून घ्या कोणत्याही परिस्थितीत सुरुवातीला जैविक बीज प्रक्रिया करू नका सुरुवातीला रासायनिक बीज प्रक्रिया करून घ्या जैविक बीज प्रक्रिया करता येणं शक्य नसेल तर ठिबकच्या माध्यमातून हे जे जी जीवाणू आहेत आजोज पार्लियम पीएसबी किंवा पोटॅशियम मोबिलायझर हे आपण ठिबकच्या माध्यमातून हे जीवाण आपण सोडू शकता बियाणेची बीज प्रक्रिया झाल्यानंतर आपल्याकडं महत्वाच्या ज्या आहेत ते आले लागवडीच्या पद्धती तर आले लागवडीच्या ज्या पद्धती आहेत ह्या पारंपरिक नुसार वेगवेगळ्या पद्धती आपल्याला पाहायला मिळतात याच्यामध्ये प्रामुख्यानं सपाटवापा पद्धत सरीवर पद्धत किंवा गादीवापा पद्धत सपाटवापा पद्धत तशी उत्पादनाच्या दृष्टीनं अशी खूप कमी उत्पादन देणारी अशी पद्धत आहे त्यामुळे ती हळूहळू आता पडलेली आहे परंतु सरीवर किंवा ज्याला आपण पद्धत पद्धत म्हणतो ही या आले पिकासाठी खूप अशी फायदेशीर पद्धत आहे आणि या पद्धतीचा वापर आपण करणं आपल्याला सोयीस्कर आहे तर त्या दृष्टीने आपण रुंदवार किंवा गादीवापा पद्धतीवरतीच लागवड करावी यासाठी प्रामुख्याने आपल्याला पाणी देण्याची जी आपली पद्धत आहे त्यासाठी जी पद्धत उपयुक्त आहे ते पद्धत आपण निवडावी जर आपण गादिवा केले तर आपण तुषार सिंचन पद्धतीने किंवा ठिबक सिंचन पद्धतीनं आपण या आले पिकासाठी आपण पाण्याचे व्यवस्थापन करू शकतो ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन हे प्रेशराइज इरिगेशन सिस्टीम्स आहेत म्हणजे त्यासाठी दाब लागतो आणि त्यासाठी मात्र आपल्याला ज्या जुन्या पाईपलाईन असतील किंवा ज्या काही इरिगेशन स्कीमचं पाणी असेल वेळी आपल्याला हे ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन पद्धत वापरता येत नाही तर त्यावेळेस आपण पद्धत वापरावी परंतु सरीवरंबा पद्धतीमुळे आपल्याला उत्पादन जे आहे ते उत्पादन कमी येतं तर त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन काढण्यासाठी एकरी साधारणतः सरासरी पंधरा टनाचं आल्याचं उत्पादन घेण्यासाठी आपण ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचनचा वापर करावा जर आपल्याला आल्याची लागवड लवकर करायची असेल म्हणजे साधारणतः एप्रिल महिन्यामध्ये करायची असेल तर तुषार सिंचन पद्धतीचा वापर करावा कारण वातावरणामध्ये कोरडेपणा जास्त असतो आणि त्यामुळे काय होतं की नवीन जे कोंब आलेले आहेत किंवा नवीन जे बी रुजलेलं आहे ते जळून जाण्याची शक्यता असते त्यामुळे वातावरणातला दमटपणा वाढवणे किंवा वातावरणातली आर्द्रता वाढवण्यासाठी आपण सुरुवातीच्या लवकर लागवड केली तर आपण तुषार सिंचन पद्धतीचा वापर करावा किंवा पंधरा मे नंतर जर आपण लागवड केली तर मग मात्र आपण ठिबक सिंचन पद्धतीचा वापर याच्यामध्ये आपण करू शकतो आता ह्या ज्या वेगवेगळ्या लागवडीच्या पद्धती आहेत ह्या लागवडीच्या पद्धतीमध्ये प्रामुख्याने रुंदवर्बा पद्धत किंवा गादीवापा पद्धत हीच फायदेशीर का आहे तर याच्यामध्ये ज्यावेळेस आपण कंद लागवड करतो ते लागवड केलेल्या कंदा नुसार आपल्याला त्याच्या चारी बाजूला जे आहे हे चारी बाजूला कंदांची वाढ झालेली दिसून येते ज्यावेळेस आपण कंदाची लागवड करतो त्यावेळेस आपण हे जे गादी वापे आहेत हे गादीवापे तयार करत असताना साधारणतः दोन सरी मधला अंतर आपण चार फूट ठेवायचंय गादीवापीची उंची जी आहे ती जवळपास एक ते सवा फूट ठेवायची यामध्ये सुद्धा जिथं पाऊस पा। जास्त पडतो किंवा जमिनीचा निचरा चांगला होत नाही अशा ठिकाणी आपण गादीवापीची उंची वाढवून दोन सरी अंतर आपण पाच फुटापर्यंत करू शकतो दोन सरी अंतर आपण पाच फूट केलं उंची जी साधारणतः एक ते सव्वा फूट ठेवली वरची रुंदी आपल्याला साधारणतः दोन फुटाची मिळते आणि याच्यामध्ये दोन फुटामध्ये अशा पद्धतीने ठिबकच्या दोन्ही बाजूला अर्ध्या अर्ध्या फुटावरती किंवा साधारणतः पंधरा पंधरा सेंटीमीटर वरती जमिनीच्या प्रकारानुसार आपण झेकझ्याक पद्धतीने किंवा सरळ पद्धतीने या आले कांदाचे किंवा जे आल्याचे आपण तुकडे केलेले आहेत त्या आल्याच्या तुकड्याची आपण लागवड जी आहे ती लागवड आपण करायची आहे आता जमिनीच्या प्रकारानुसार आपण दोन ओळी पद्धत किंवा तीन ओळी पद्धत किंवा चार ओळी पद्धत ही निवडायची आहे कारण ज्या जमिनीमध्ये अन्नद्रव्यांचं प्रमाण चांगलं आहे जमिनीची उत्पादन क्षमता चांगली आहे विशेषतः काळ्या किंवा भारी जमिनी परंतु तिथं निचरा चांगला होतो अशा ठिकाणी आपण जे आहे ते दोन ओळी पद्धत दोन कुडी पद्धत किंवा त्याला आपण जोडवळ पद्धत म्हणू या जोडवळ पद्धतीने आपण लागवड करू शकता आता भारी जमीन असेल जा तर आपण त्याच्यामध्ये झिकजॅक पद्धतीने लागवड करायची त्याचं कारण असं की याच्यामध्ये फुटवा जास्त होतो आणि जेवढा जास्त फुटवा तेवढा आल्याच्या उत्पादनामध्ये आपल्याला फायदा झालेला दिसून येतो तर आल्याचं उत्पादन जास्तीत जास्त मिळावं यासाठी आपण भारी जमिनीमध्ये झिक झक पद्धतीनं साधारणतः दोन कंदामधलं जे अंतर आहे नऊ इंच आणि दोन ओळी मधलं अंतर जे आहे एक फूट अशा पद्धतीने त्याची लागवड करायची मध्यम प्रकारची जमीन असेल तर अगदी समोरासमोर कुडी लावून जरी आपण आल्याची जी लागवड आहे ही आल्याची लागवड केली तरी चालू शकते सरा सरासरी भारी जमिनीमध्ये आपल्याला एका कंदापासून जवळपास साडेसातशे ते आठशे ग्रॅम पर्यंत आपल्याला आलं जे आहे ते आलं मिळू शकतं काही ठिकाणी आपल्याला अगदी एक किलो पर्यंत सुद्धा कंदाचं वजन मिळू शकतं परंतु जिथं हलक्या किंवा मुरमाड जमिनी आहेत अशा ठिकाणी मात्र आपल्याला जे काही आल्याचे कंदाची वाढ जी आहे ती चारशे ते साडेचारशे ग्रॅम जास्त जास्त अर्धा किलोच्या वरती होत नाही अशा ठिकाणी मग आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार आपण तीन ओळी पद्धत किंवा चार ओळी पद्धत अशी लागवड करायची लागवड करत असताना दोन रोपांमधलं अंतर जे आहे हे नऊ इंच राहील याची दक्षता आपण घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपण आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार आपण किती दोन ओळी लावायच्या तीन ओळी लावायच्या चार ओळी लावायच्या झी ज्या पद्धतीने लावायचं किंवा समोर लावायचं यानुसार आपण लागवड पद्धत जी आहे ती लागवड पद्धत आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार आपण नियोजन करणं हे खूप गरजेचं आहे त्या पद्धतीने जर आपण नियोजन केलं तर नक्कीच आपल्याला आल्यापासून एकरी पंधरा टनापर्यंतची जी, जी उत्पादकता आहे ती उत्पादकता आपण गाठू शकू लागवड करत असताना काळजी घे गेन, घेणं म्हणजे जो काही आपण लागवड करतो त्या कंदावरचा डोळा जो आहे तो डोळा वरी वरती आणि बाहेरच्या बाजूला असणं गरजेचं आहे तरच त्यापासून निपजणारा कोंब आहे तो मजबूत आणि चांगली वाढ होते डोळा खाली किंवा आतल्या बाजूला गेला तर डोळा लहान राहतो किंवा कमकुवत राहतो आणि साधारणतः जे आपण कंद लावतो त्या कंदावरती चार ते पाच सेंटीमीटर म्हणजे दोन ते तीन इंचापर्यंत माती येणं गरजेचं आहे आणि त्यामुळे कंद जे आहेत ते कंद पूर्ण झाकले जातात आणि त्याच्यानंतरचा जो येणारा पाऊस आहे त्या पावसामुळे पावसा कंद उघडे पडत नाहीत आणि कंद असे जर कंद उघडे पडले नाही तर कंदमाशीला किंवा कंदमाशी सारखी जी काही अंडी घालण्यासाठी जी जागा शोधते ती जागा त्या माशीला मिळत नाही आणि त्यामुळे कंद माशी पासून आपल्याला एक प्रकारचा बचाव या आले पिकाचा आपल्याला करता येतो तर अशा पद्धतीने आपण गादीवापा पद्धतीवरती ही जी आल्याची जी लागवड आहे आल्याची लागवड करू शकतो आल्या आल्याच्या शेतीमध्ये जर आपल्याला यांत्रिकीकरण करायचं असेल तर आपण गादीवापावरती हळद आणि अद्रक लागवड यंत्राद्वारे हे जे आल्याची जी लागवड आहे ही आल्याची लागवड आपण करू शकतो याच्यामध्ये हे जे यंत्र आहे इथं होल्डर दिलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला बियाणं आपण ठेवू शकतो आणि अगदी अकुशल मजुरा करवी आपण या अद्रकाची कर लागवड करू शकतो हे पाठीमागची जे चाक आहे आणि इथं आपल्याला छिद्र दिसत आहेत ह्या छिद्रानुसार ह्या जो चाकाचा फिरण्याचा वेग जो आहे तो वेग आपण कमी जास्त करू शकतो म्हणजे साधारणतः पहिल्या होलामध्ये आपण टाकलं तर आपल्याला एक फुटाचं एक फुटाचा दोन रोपामधला अंतर ठेवता येतं दोन नंबरच्या छिद्रामध्ये जर आपण टाकलं तर साधारणतः दहा इंचाच आणि तिसऱ्या छिद्रामध्ये जर आपण टाकलं तर दोन रोपा मधलं आपण आठ पर्यंत अंतर जे आहे ते कमी करू शकतो दोन ओळीतलं अंतर मात्र आपल्याला फिक्स याच्यामध्ये एक फूट ठेवता येतं आता या चाकाच्या फिरण्याच्या चक्तीनुसार याच्यामधलं जे बियाणं आहे त्याच्या ही चक्ती फिरत असते आणि त्यानुसार यातील बियाणं फक्त जे आहे हे बियाणं आपण ह्या चक्तीमध्ये मजुराकर्वी ठेवायचे साधारणतः एका एकर एका दिवसामध्ये अडीच ते तीन एकर एका यंत्राद्वारे आपण लागवड करू शकतो त्यासाठी एका एकर साठी साधारणतः दहा लिटर डिझेल आणि मजुराचा खर्च हे असं पकडून साधारणतः आपण पन्नास टक्के बचत ह्या हळद आलं किंवा हळद लागवडीच्या खर्चामध्ये आपण करू शकतो तर हे जे आले लागवड यंत्र आहे हे आले लागवड यंत्र आपल्याला यांत्रिकीकरणाच्या दृष्टीने आणि मजुरीमध्ये त्याचबरोबर जे काही उत्पादन खर्च जो आहे हा आपला उत्पादन खर्च कमी करण्याच्या दृष्टीनं हे जे यंत्र आहे हे यंत्र आपल्याला खूप असं फायदेशीर यंत्र आहे जर आपण रुंदवर्भा आणि तुषार सिंचन वापरायचे असतील तर आपण चार ओळी किंवा तीन ओळी लागवड केली तरी चालू शकते किंवा तीन ओळीची लागवड केली तरी चालू शकते कारण याच्यामध्ये आपल्याला सर्व भागामध्ये एक समान पद्धतीने पाणी देता येतं दुसरं असं आहे की जर आपल्या पाण्यामध्ये छार असतील म्हणजे पाण्याचा सामो जर साडेसात पेक्षा जास्त असेल तर शक्यतो ही तुषार सिंचन पद्धत जी आहे ती तुषार सिंचन पद्धत वापरू नये कारण काय होतं की त्यामुळे पानावरती क्षार जमा होतात आणि प्रकाश संश्लेषणाची जी क्रिया आहे ती प्रकाश संश्लेषणाची क्रिया मंदावली जाते आणि त्यामुळे मग उत्पादनामध्ये घट येते तर असं होऊ नये म्हणून आपण पाण्याचा सामू जास्त असेल तर ठिबक सिंचनचा वापर करा आणि क्षार वेळोवेळी किंवा पाण्यामधले क्षार कमी होण्यासाठी वेगवेगळ्या क्षार सुधारणा ग्रहकांचा आपण वापर जो आहे तो वापर करू शकतो दुसरं अजून एक आल्या लागवडीची पद्धत आहे की आल्याची रोप तयार करून आपण आल्याची जी लागवड आहे ही आल्याची लागवड आपण याच्यामध्ये करू शकतो आता याच्यामध्ये आल्याचे रोपं तयार केल्यामुळे फायदे का होतात की सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे आपल्याला बियाणं खूप कमी लागतं एकरे अगदी दीड क्विंटल म्हणजे दीडशे किलो बियाणामध्ये आपण हे एका एकरची लागवड करू शकतो साधारणतः एका एकर, एकर मध्ये आपण चार फुटाचे गादी गादीवापे असतील आणि नऊ इंचावरती जर लागवड आपण केली तर एकरे आपले पंचवीस ते सव्वीस हजार रोप आपले लागली जातात आणि पंचवीस ते सव्वीस हजार रोपापासून जर सरासरी आपल्याला सहाशे ग्रॅम जर आलं जर आपल्याला मिळालं तर पंधरा टनापर्यंत आपण एकरी हे आल्याचे उत्पादन काढू शकतो या पद्धतीमध्ये आपण सुरुवातीला तुकडे करून घ्यायचे तुकडे साधारणतः पाच ते दहा ग्रॅमचे आणि त्याच्यावरती एक डोळा येईल अशा पद्धतीने तुकडे करून घ्यायचे नंतर कोकोपीठ त्याचबरोबर शेणखत आणि गांडूळ खत, खत याचे एका, एक एका प्रमाणामध्ये त्याचं मिश्रण तयार करायचंय आणि जे आपण भाजीपाल्याची रोपं तयार करण्यासाठी जे ट्रे वापरतो असे ट्रे पहिल्यांदा अर्धे या मिश्रणाने भरून घ्यायचे आहेत त्यामध्ये आपण ट्रायकोडर्माची पावडर मिक्स करू शकता की जेणेकरून त्याला नर रोपवाटिकेमध्ये कंदकुजीचा प्रादुर्भाव होणार नाही त्याचबरोबर वीज प्रक्रिया करून घ्यायची आणि बीज प्रक्रिया करूनच मग हे जे आल्याचे तुकडे आहेत हे आल्याच्या कंदाचे तुकडे प्रत्येक ट्रेमध्ये किंवा प्रत्येक प्रो मध्ये आपण एक एक तुकडा या पद्धतीने ठेवून त्याच्यावरती पुन्हा हे जे मिश्रण आहे हे पॉटिंग मिश्रण म्हणू किंवा कोकोपीट गांडूळ खत आणि शेणखत याचं जे मिश्रण तयार केलेलं आहे ते मिश्रण त्याच्यावरती टाकायचे आहे हे जे प्रोट्रे आहेत हे प्रोट्रे पाच दिवस एकावरती एक प्लॅस्टिक कागदान झाकून ठेवायचे प्लॅस्टिक कागदान झाकून ठेवत असताना एक काळजी घेणे की त्याच्यातलं पाण्याचं जे प्रमाण आहे ते कमी झालं नाही पाहिजे आणि प्लास्टिक कागदान झाकल्यामुळं त्यातली आर्द्रता वाढते आणि बियांचं जे म्हणजे ह्या तुकड्यांची जे रुजवण जे आहे ती रुजवण चांगली होते साधारणतः पाचव्या सहाव्या दिवशी आपल्याला त्याच्यातून अंकुर बाहेर पडलेले दिसायला सुरुवात होतात आणि नवव्या दहाव्या दिवशी पूर्णतः एक दोन था। था ते दोन पानं आपल्याला बाहेर पडलेले दिसून येतात साधारणतः बाराव्या तेराव्या दिवसापासून या रोपावरती आपण फवारणी करणं गरजेचं आहे कारण आपण जे तुकडे करतो ते अगदीच लहान तुकडे करतो आणि त्याच्यातलं जे अन्नद्रव्य आहे हे साधारणतः दहा ते बारा दिवसापर्यंत पुरवले एवढं असते साधारणतः नंतरच पुरत पाराश म्हणजे एन किंवा जे जे आपल्याकडे एकोणीस एकोणीस हे जे पाण्यात विरगळणारे खत आहे हे साधारणतः एक ग्रॅम प्रति लिटर आणि जी सूक्ष्म अन्नद्रव्य चिलेटेड स्वरूपातले आहेत ही साधारणतः अर्धा ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणामध्ये घेऊन साधारणतः एकाड एक दिवसाने आपण वीस दिवसापर्यंत या रोपावरती फवारणी करायची आहे वीस दिवसानंतर हेच प्रमाण आपण दुप्पट करायचं आहे एक ग्रॅम च्या ऐवजी दोन ग्रॅम एकोणीस एकोणीस घ्यायचे आहे आणि जे चिलेटेड सूक्ष्म द्रव्य आहेत ते अर्धा ग्रॅम च्या ऐवजी एक ग्रॅम घ्यायचे आहेत आणि त्याची फवारणी आपण पंचवीस दिवसापर्यंत करायची आहेत एकाडे दिवसाने आणि त्याच्यानंतर परत हे प्रमाण जे आहे ते हे दीडपट करायचे म्हणजेच तीन ग्रॅम प्रति ती� लिटर एकोणीस एकोणीस आणि साधारणतः दीड ग्रॅम चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्य हे पाण्यामध्ये मिश्रण करून त्याची जर आपण फवारणी केली तर ह्या रोप जे आहेत अगदी अठ्ठावीस ते तीस दिवसामध्ये आपली लागवड योग्य होतात आणि मग ह्या रोपांची लागवड जसे आपण वेगवेगळे जमिनीचा सा प्रकार असाल त्यानुसार आपण ह्या रोपांची जी लागवड आहे ती लागवड करायची हे अठ्ठावीस ते तीस दिवसांची रोपं जर आपण वापरली तर आल्याचे तुकडे करून लावणं किंवा आल्याची कुडी लावून आपण उत्पादन घेणं आणि रोपापासून उत्पादन घेणं याच्यामध्ये फारसे काही तफावत पडत नाही त्यामुळे आपल्याला एक तर बियाण्याची बचत होते दुसरा फायदा महत्वाचा म्हणजे आपल्या शेताला मशागतीला चांगला वेळ मिळतो पाऊस जर लवकर सुरू झाला नाही तर आपण किंवा पाण्याची कमतरता असेल तर आपण रोपवाटिकेमध्ये ही अद्रकीची किंवा आल्याची जी रोपं आहेत ही रोपं तयार करून आपण रोपाद्वारे आल्याची जी लागवड आहे ही आल्याची लागवड करू शकतो तर अशा पद्धतीने आपण ही आल्याची जी लागवड आहे ही आल्याची लागवड करू शकतो त्यानंतर जर आपण लवकर लागवड केली असेल तर आपल्याकडील असलेला उपलब्ध कचरा जे ज्याला आपण मल्चिंग म्हणतो सेंद्रिय मल्चिंग म्हणतो सेंद्रिय आच्छादनाचा वापर करू शकता त्याच्यामध्ये आपण गव्हाचं काळ उसाचा पाला जो आहे तो आपण वापरू शकतो कारण ज्यावेळेस तापमान वाढतं त्यावेळेस त्याच्यामध्ये नवीन जे अंकुर बाहेर पडणार आहे ते पडलेले अंकुर करपून जाऊ नये यासाठी आपण या सेंद्रिय आच्छादनाचा वापर करायचा आहे शक्यतो प्लॅस्टिक आच्छादनाचा वापर आले पिकामध्ये आपण करू नये त्यामुळं आल्याचे कंद गाबळण्याचा आणि कंदकूज लागण्याची जी शक्यता आहे ती शक्यता जास्त असते आपण ग्लिडिसीड सारखा जो काही पाला आहे या पालाचा वापर आपण या आच्छादनासाठी आपण करू शकतो आपण या पिकामध्ये शेणखताचा वापर जास्त करत असतो आणि त्यामुळे काय होतं की तणांचा प्रादुर्भाव होतो तर ते तणांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आपण आल्याची लागवड केल्या लगेच दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी अॅट्रेजिन हे जे तणनाशक आहे हे एक लिटर पाण्यामध्ये चार ते पाच ग्रॅम घेऊन त्याची जर फवारणी जर आपण केली तर आपल्याला त्याचा फायदा होतो किंवा लागवडीनंतर तण उगवल्यानंतर हराळी किंवा लवाळ जर तण असेल तर ते साधारणतः बारा ते पंधरा दिवसांनी आपल्याला ते तण दिसायला सुरुवात होते त्यावेळेस आपण ग्लायफोसेट एक्केचाळीस टक्के हे साधारणतः एक लिटर पाण्यामध्ये चार ते पाच मिल घेऊन त्याची जर आपण फवारणी जर केली तर आपल्याला ह्या तण तणांचा जो प्रादुर्भाव आहे हे तणांचा प्रादुर्भाव आपल्याला टाळता येतो एकदा आल्याची उगवण सुरू झाल्यानंतर मग कोणत्याही प्रकारचा तणनाशकाचा वापर आपण शक्यतो या आले पिकामध्ये टाळावा अन्यथा आपल्याला त्याच्यामध्ये जे काही आल्याच्या वाढीवरती परिणाम झालेला दिसून येतो आल्याचं पीक कोणतंही तणनाशक मारलं तर मरत ते मरत नाही पूर्ण जळून जात नाही परंतु त्याच्या वाढीवरती आणि उत्पादनावरती आपल्याला परिणाम झालेला दिसून येतो आणि त्यासाठी ते आपण आल्याची उगवण सुरू झाल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या तणनाशकाचा वापर करू नये तर अशा पद्धतीने आपण या वेगवेगळ्या लागवडीच्या पद्धतीचा वाप अवलंब करून जर आपण आल्याची लागवड केली तर नक्कीच आपल्याला एकरी पंधरा टनापर्यंत आल्याचं उत्पादन जे आहे ते उत्पादन आपण काढू शकता आपल्याला आल्या पिका संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास मला कधी आपण फोन करू शकता त्याचबरोबर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून आपण मला कळवू शकता आणि या चॅनेलला आपण सबस्क्राईब करावं की जेणेकरून असे जे नवीन नवीन नवी व्हिडिओ आपल्याला येतील त्याची माहिती आपणापर्यंत मिळत राहील धन्यवाद